आजच्या BSE मध्ये पहिल्यांदा तर आम्ही सरकारला जाब विचारला की ज्या प्रकारे मागच्या वेळी सभागृहामध्ये चर्चा सुरू असताना ती चर्चा थांबवून विधेयक पास करून घेतलं, ही तानाशाही का चालवून घ्यायची? आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला जर विरोधकांची आवश्यकता नसेल तर आम्हाला कशाला तुम्ही निमंत्रित करता? आणि या संदर्भात अतिशय तीव्र भावना आम्ही मांडल्या आहेत. आम्हाला अध्यक्षांनी आश्वासन दिलं आहे की मागच्या वेळेस झाली तशी चूक यापुढे होणार नाही. आज BSE मध्ये या सरकारचा पुन्हा एकदा विदर्भ विरोधी चेहरा हा उघड झालेला आहे. मागच्या वेळी नागपूरला अधिवेशन घेऊ म्हणून सांगितलं, परंतु अधिवेशन पुन्हा मुंबईत घ्यायचा निर्णय या सरकारने केला आहे. विशेषतः आम्हाला याची कल्पना आली होती, कारण मागचं अधिवेशन झाल्यानंतर कालपर्यंत एक नवा पैसा देखील नागपूरला अधिवेशनाकरता दिला नाही, एक टेंडर देखील बोलवलं नाही, सफाईचं काम देखील त्या ठिकाणी केलं नाही. म्हणजे पहिल्या दिवशीपासूनच केवळ दाखवण्यापुरतं नागपूरला अधिवेशन आम्ही घेणार आहोत आणि अधिवेशन घ्यायचंच नाही हे ठरलेलं होतं. आणि म्हणून आज एक प्रकारे विदर्भातल्या जनतेचा जो विश्वासघात या सरकारने केला आहे, विदर्भ विरोधी चेहरा या सरकारचा जो उघड पडलेला आहे, आम्ही त्याचा निषेध आज त्या BSE च्या बैठकीत केलेला आहे. आणि या संदर्भात आमचा निषेध आम्ही नोंदवलेला आहे. आता जी काही अधिवेशन आहे त्या संदर्भात अजूनच परिषदेची BSE चालली आहे. आमच्या BSE मध्ये साधारणपणे 3 तारखेपासून अधिवेशन सुरू करायचा निर्णय झालेला आहे. आणि या संदर्भात आम्ही सरकारला हे सांगितलेलं आहे की अधिवेशन कुठल्याही परिस्थितीमध्ये कटछट करू नका, अधिवेशन पूर्ण झालं पाहिजे. आणि या संदर्भात जर तुम्ही कटछट करणार असाल तर आम्ही हे मान्य करणार नाही, खपवून घेणार नाही असं सांगितलेलं आहे. सध्या तरी सरकार असं म्हणत आहे की आम्ही अधिवेशन चालवू, परंतु जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आज BSE की बैठक में हमने सरकार से जवाब मांगा कि पिछले अधिवेशन में जब कानून पर चर्चा चल रही थी ऐसे समय अधिवेशन को रोककर कानून को जबरदस्ती पास करने का जो षड्यंत्र उन्होंने किया था, हमने उनको कहा कि अगर आपको विपक्ष की आवश्यकता ही नहीं होगी तो आप क्यों हमको यहाँ पर बुलाते हो. उस पर अध्यक्ष जी ने ये कहा कि इस प्रकार की गलती आगे नहीं होगी और हम इसके बाद विपक्ष को पूरा बोलने का मौका देंगे. लेकिन आज पूरे तरीके से सरकार का विदर्भ विरोधी चेहरा ये सामने आया है और फिर एक बार नागपुर में अधिवेशन लेने से सरकार ने इनकार कर दिया है. जो एक करार नागपुर का हुआ था उसके तहत नागपुर में अधिवेशन लेना ये बंधनकारक है, किंतु जिस दिन इन्होंने नागपुर की घोषणा की थी तब से हम ध्यान देकर थे. नागपुर में एक भी व्यवस्था इन्होंने खड़ी नहीं की, एक पैसा भी अधिवेशन के लिए नहीं दिया और आज बताया वहाँ व्यवस्था नहीं है इसलिए हम अधिवेशन नहीं कर सकते. ये सारी झूठी बातें और सरकार के इस रवैये का हमने निषेध किया है. सरकार विदर्भ के साथ अन्याय कर रही, मराठवाड़ा के साथ अन्याय कर रही है. सरकार ने वैधानिक विकास मंडल समाप्त कर दिया है और अब ये अन्याय इनका चल रहा है. सर, संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला नाही, याचं मात्र त्याच्याबद्दल काय सांगलं ते होऊ द्या ना, नंतर सांगा. सर, विदर्भामध्ये अधिवेशन घेतलं नाही, त्याचप्रमाणे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाला देखील कोणतं हे सरकार आल्यापासून विदर्भात एकही अधिवेशन नाही, विदर्भाला निधी नाही, मराठवाड्याच्या सगळ्या योजना बंद आहेत आणि साधं अधिवेशन जे तिथे घ्यायचं आहे करारानुसार ते अधिवेशन देखील हे सरकार घ्यायला तयार नाही. राष्ट्रपती राजवट लागून सगळे आमदार फोडून भाजप केंद्रीय यंत्रणा वापरत सरकार पाडण्याचा प्रयत्न करते, त्याला योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल.